हिंगणघाट उपविभागीय अधिकारी कार्यालय में विधायक समीर कुनावार की अध्यक्षता में विभाग में शांतता कायम रखने हेतु आज 2 मई को शांतता कमेटी की सभा का आयोजन किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में लोग मौजूद। सभा में उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पाताई सोनाली, उपविभागीय पुलिस अधिकारी दिनेश कदम, तहसीलदार सतीश मासाड़, गिरट के थानेदार सुनील दहीभाती, समुद्रपुर के थानेदार प्रशांत काड़ी, पत्रकार संघ के मोहम्मद रफीक, कौसर अंजुम, पंजरी कापसे, अशोक रामटेके आदि की प्रमुखता से उपस्थित थी। हाल ही में मनाए जाने वाले सन त्यौहार रमजान ईद धार्मिक उत्सव को ध्यान में लेते हुए उसी प्रकार राज्य में चल रहे परिस्थिति पर उपस्थितों को मार्गदर्शन किया गया। इन सभी सन त्यौहारों को एकता से बिना मनमुटाव से मनाने का आह्वान इस दौरान विधायक समीर कुनावार ने किया। सभा में शहर की शांतता कमेटी के पदाधिकारी भी उपस्थित थे। 410 इतर धर्मीय जो सण साजरा केला जातो आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडून इवन आता आपल्या रामनवमी झाली, रामनवमीच्याही शुभेच्छा मला आपल्या मुस्लिम पत्रकार बंधूंकडून, मुस्लिम माध्यमांकडून मला व्हॉट्सअपवरती प्राप्त झाल्या आणि खरोखर कौतुक आहे। तर हे जे आपलं हिंगणघाटमधलं जातीय स्वरूपाचं सद्भावनेचं जे वातावरण आहे ते कायम राहावं आणि ही जी आपली शांतता समितीची बैठक आहे ती आपण यापूर्वी शुक्रवारी आयोजित केली की असं नाही की कालच्या याच्यानंतर वातावरण चिघळलं आहे आणि मग त्या पार्श्वभूमीवरती आपण तडकापर्यंत इथं बैठक आयोजित केली। आपण ही शुक्रवारी आयोजित केली होती पण आपल्या मुस्लिम बांधवांकडून हे आलं की शब एकत्र होतं, सगळे लोक जागले, शुक्रवारची नमाज होती, या सगळ्या गोष्टींमुळे मग आपण ही मीटिंग आज पोस्टपोन केली होती। तर म्हणजे कालच्या पार्श्वभूमीवरती आपण करतोय असं नाही, उत्सवाचं वातावरण आहे, आपलं ईदचं वातावरण आहे आणि सर्वांना सांगा, सर्वांना कायदा सांगा, सर्वांना नियम सांगा, हे आपलं बेसिक आपल्याला घटना शिकवत आहे। मग याच्यामध्ये नवीन नवीन हे नेते येऊन सांगून फायदा काय, काय फायदा? त्यामुळे तिकडे बाहेरचे कारण नाही। आपली जन्मभूमी आहे, आपली कर्मभूमी आहे, आपण या ठिकाणी लहान आणि मोठं झालो, आपली रोजीरोटी या ठिकाणी आहे, हे आपलं गाव आहे, हे आपले लोक आहे। एखाद्याच्या घरी जेव्हा आग लागते किंवा एखाद्याच्या घरी जेव्हा दुर्घटना होते किंवा त्याचे नातेवाईक धावत नाही, त्याच्या आजूबाजूचे लोक धावून त्याला वाचवतो। हिंगणघाट से कॅमेरामॅन योगेश लखोटे के साथ रवी येनोरकर की रिपोर्ट।